बॉल द्या आपण संकडे जेणेकरून बॅट्समनला चॉईस बॉल होईल. ट्वेल्थ मॅन मंचावर दिया दोन्ही टीमचे. ट्वेल्थ मॅन आपण मंचावर दिया. बॅटिंग करणारी टीम बिरदोली टीमचे ट्वेल्थ मॅन या मंचावरती. बिरदोली टीमचे ट्वेल्थ मॅन दोन बॅट्समन मंचावर मैदानावरती तुम्हाला आजमावायला मिळतील. रोशन आणि त्याच्यासोबत अनिकेत आणि गोलंदाजी मार्क वरती तकदीर. पहिला बॉल ऑन साइडला गॅप मध्ये एक धाव इथून कंप्लीट केली जाईल. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट. पहिली सिंगल पहिल्या बॉल वरती आली. पहिली सिंगल रोशन. आता स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा ऑन साइडला गॅप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत चांगली फिल्डिंग. एक धाव चांगली फिल्डिंग केली आणि त्या ठिकाणाहून फक्त एकच धाव मिळते. टीमची धावसंख्या एकच्या मदतीने दोन या धावसंख्येवर. ऑन साइडला खेळायचं होतं. लेग स्टिक मिस करतात. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा वाईट आलाय. व्हाईट. टीमची धावसंख्या एकच्या मदतीने पुढे जाते. टोटल साऊंड पोहोचेल ती तीन या धावसंख्येवर. तकदीर होते विकेट. चांगला फटका क्षेत्ररक्षक आणि चांगली झेल. चांगली झेल अप्रतिम झेल. या उचलून घेतलं तरी हरकत नाहीये कारण तितकी झेल देखील महत्वाची होती. तर बॅट्समन इथून बाद. आता हा खेळाडू पुढची कुठलीच मॅच सोडणार नाहीये तुमची. जिथे जिथे तुमची एंट्री असेल तिथे तिथे हा खेळाडू नक्कीच मॅच मध्ये पाहिजे कारण इतकी चांगली झेल त्याने टिपली. भरपूर चांगला फटका होता गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न परंतु ती अस्सल पाडाची भिंत आहे. तिथून कसा बॉल जाईल. झेल पकडली. बॅट्समन आउट. ओव्हर द विकेट ने बॉल तयार. दीपक एक चांगला खेळाडू आला आता स्ट्राइकिंग इनला. इथून बॉल येईल डॉट. षटक क्रमांक पहिलं. गोलंदाजी करता तकदीर. विवेक शेंडे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना देखील आपण मंचावरती इन्व्हाइट करूयात. आपलं हार्दिक स्वागत. हो द विकेट ने कोटप्पाचा बॉल होता. बॉटम हँडचा चांगला वापर. एक धाव कंप्लीट. एकच धाव इथून कंप्लीट होईल. टीमची धावसंख्या एकने पुढे जाईल. टोटल चार या धावसंख्येवर. टीमची धावसंख्या चार वरती जाऊन पोहोचली. एक विकेट जरूर मैदानाच्या बाहेर आली आहे. पुढ्यात टाकलाय चांगला फटका. गॅप मध्ये ढकललाय. फिल्डर साठी मोठी चेस आहे.
एक साकावर बाउंड्री लाइन च्या पलीकडे क्लासिकल स्ट्रोक कंप्लीट केलाय आणि बॉल जाईल दुसऱ्या टप्प्या अखेर बाउंड्री च्या पलीकडे चार धावसंख्येसाठी चौकार। फिल्डिंग सजवून घ्या सलबाडा टीम। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या फलकावरती 8। आठ धावा दुसरं षटक विवेक चला लवकर स्पीड अप करा। पंतांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला सूरज सर पाहायला मिळतील ज्यांनी चांगली झेल कंप्लीट केली आणि पूर्ण 10 दिवस ती आता क्लिप व्हायरल देखील होईल यात मात्र काही शंका नाही आहे कारण झेल देखील तितकी चांगली त्याने पकडली। विवेक तयार षटक क्रमांक दुसरा 8 धावा फलकावर बिर्दोले टीमचे दीपक स्टार्किंग एंडला। ऑन साइडला फटका खेचायचा होतं एक्सप्रेशनवरून असं वाटलं की कदाचित लीडिंग एज असावी एक धाव कंप्लीट दुसरीचा इथून प्रयत्न लगेच केला जातोय त्या ठिकाणी देखील मिस्टेक होती आणि 2 धावा बॅटची एज लागली असावी आणि 2 धावा इथून कंप्लीट टीमची धावसंख्या 2 मदतीनं 10 या धावसंख्येवर 10। दहा धावा बॉलर होतील तयार विवेक ओवर द विकेट ने बॉलिंग चालू आहे। ऑन साइड ला खेचायचा होता कुठलाही संपर्क नव्हता बॅट अँड बॅटचा ऑफ सिक्स चेंडू मिस करतो इथून डॉट बॉल येईल। इथून बॅट्समन बॉल बीट होत आहेत थोडेसे प्रेशर जरूर जाणवतोय होत विकेट। पुढचा बॉल पुढे टाकला ऑन साइडला स्वीप केलाय गॅप मध्ये फिल्टर साठी मोठी चेस चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतात आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग यांनी 2 धावा टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल टोटल जाऊन पोहोचते 2 मदतीनं 10 या धावसंख्येवर। 10 होते आता 2 आले 12 झाले 12 रन्स। तीन चेंडूंचा खेळ झालाय विथ विकेट लोअर फुल टॉस होता ऑन साइडला कन्वर्ट केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगली जजमेंट कॅच टिपली होती ओवर द वेस्ट नो बॉल ओवर द वेस्ट फ्री हिट बॉल नेक्स्ट बॉल असेल बॅट्समन साठी फ्री हिट। दीपक कडून फटके एक्झिक्यूट थोडेसे कमी होत आहेत कारण या बॉलला तरी धारा दिला जात नाही दीपकच्या समोर। आता जर आपण पाहिलं तर पार्लर स्ट्रोक होता ओवर द वेस्टचा 9 पंचांनी घोषित केला आणि पुढचा बॉल या ठिकाणी असेल फ्री हिट। पुन्हा एकदा न बॉल इथून आता बॉलरला बदलावं लागेल 2 नो बॉल 2 बीमर्सचे नो बॉल बॉलरला इथून आता चेंज करावं लागेल सलबाडा टीमला 2 मदतीने धावसंख्या 14 होती त्यानंतर पुन्हा एकदा या 2 धावा 16 धावा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार टीमची धावसंख्या एकंदरीत फलकावरती जॉईन झाली आतापर्यंत फ्री हिट बॉल कंटिन्यू 16 धावा
फ्री हिट बॉल आहे समोर, केले फुल टॉस बॉल होता, त्याला कन्वर्ट जरूर केलं, एकदा विदन कंप्लीट फ्री हिट बॉल होता। या चेंडूवरती एकच धाव, टोटल 17 वरती। पुढची मॅच वडवली विपक्षात खांडपे, पुढचा बॉल टाकण्यासाठी बॉल तयार, चांगला फटकाय, ओवर पिच बॉल होता, ऑन साइडला लॉफ्ट केला, क्षेत्र चांगला निवडलंय आणि बॉल जाईल वाइड लॉन्ग ऑन बाउंड्रीच्या पलीकडे। 6 धावा या चेंडूवरती, धमाका ब्लास्ट षटकार। बोलो तयार, पुढचा बॉल सेन्सिबल क्रिकेट, एकदा वेगाने कंप्लीट केले, दुसरीचा कॉल दिला, एकदा विथम कंप्लीट, दुसरीचा साठी नकार दिला, नकार दिला, चांगली कॉलिंग। दीपकने चेंडूला पाहिलं आणि त्यानंतर एकच धाव फक्त मिळते टीमची, धावसंख्या 1 मदतीनं 24 धावसंख्येवरती, 24 धावा फलकावरती दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर। दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 24, कुणाल तिसरं षटक, बॅट्समॅन रोशन स्ट्रायकिंग एंडला, लेग स्टिक मिस, व्हाइट बॉल, 25 धावा, तिसरं षटक, 25 धावा, 12 सरासरीने संघाचा बिरदोली टीम बॅटिंग करते। ओवर द विकेट ने अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर, चांगला चेंडू, टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू टेक ऑफ घेत असताना इथून बॉल आला डॉट, ओवर द विकेट, तिसरं षटक, कुणाल ओवर द विकेट, पुढे टाकलाय बॅट चिनरेश, एक सिंगल कंप्लीट, टीमची धावसंख्या 1 मदतीनं 26। ओवर द विकेट, ऑन साइडला चांगला फटका, शॉर्ट आर्म पुल, ऑन साइडला एक धाव, एकच धाव, चांगली गोलंदाजी, चांगलं कव्हर पहा, एखादी गोष्ट अशी देखील क्रिकेटमध्ये आपल्याला समजून येते की न शिकवल्याने देखील एखादी गोष्टी समजू आपण शकतो क्रिकेटमध्ये, तर ते अर्थातच कव्हर। चांगला बॉल, भन्नाट वेग, टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू बॉलने भन्नाट वेग पकडला आणि इथे विकेट येईल मैदानाच्या बाहेर। वेगाने टाकलेला हा बॉल विकेट मैदानाच्या बाहेर, कॉट बियांडच्या साठी अपील झाली होती, अपील झाली होती आणि त्यानंतर एसटी रक्षकाने चांगली चपलाई दाखवत बॅट्समनला एसटीच्या स्वरूपात माघारी पाठवलं, बॅट्समन आउट। राहुल नेक्स्ट बॅट्समन, राहुल 27 धावा, 4 चेंडूंचा खेळ संपला या षटकामध्ये।
ओवर द विकेट बॉल तैयार, तीसरा षटक कुणाल सरल खेलले गैप मध्य एक धाव कंप्लीट लॉन्ग ऑफ मधुन क्षेत्ररक्षक येतात सरल आता मध्य चेंडू येतो चुकी जी फिक्की आणि त्या ठिकाणी दीपक ने कंप्लीट केले या दोन धावा। राहुल ने फटका केला, दीपक ने त्याला कॉल दिला सिंगलच, त्यानंतर चेंडू पर्यंत लक्ष ठेवलं राहुल ने, राहुल ने कॉल दिला दीपकला दुसरी धाव कंप्लीट होऊ शकते आणि दीपक ने त्या कॉलला होकारा मध्ये बनवलं आणि एकीचं धावाचं रूपांतर दुसऱ्या धावांमध्ये। ऑफ द विकेट लोअर फुल टॉस ऑन साइडला ड्राइव, राहुल एक सिंगल के लिए कंप्लीट, दुसरीचा इथून प्रयत्न केला चाल भन्नाट वेगाने दुसरी रन देखील पूर्ण, दुसरी रन देखील इथून पूर्ण। टीमची धावसंख्या षटक क्रमांक तीसरा संपल्याच्या समाप्तीनंतर तीन ओव्हरचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या 31 31। लवकर चला चौथा षटक, चार ओव्हरची मॅच, चौथा षटक प्रगतीपथावर आणि बॉलर अजून येणं बाकी आहे। टीमची धावसंख्या तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 31। राहुल बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक चौथा। पुढची मॅच वडवली विपक्षात खांडपे, दोन्ही टीमचे संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी या लगेच। ओवर द विकेट चौथा षटक आणि पहिलाच बॉल, पहिला बॉल नो बॉल आणि त्यानंतर बॉल असेल फ्री हिट। एक धाव फलकावरती 32 धावा, नो बॉल पहिला बीमर, अजून एक बॉल, अजून एक बीमरचा बॉल नक्कीच आहे आणि बॉल जाईल बाउंड्रीच्या पलीकडे। या चेंडूवरती टोटल धावा मिळतील 5। आपण दोन बीमर टाकल्याच्या नंतर गोलंदाजाला वापस पाठवलं आणि आता देखील ते चित्र, गोलंदाज झाले, दोन बॉल टाकले, बाहेर चाललेत। गोलंदाज चेंज करावा लागतो, टीमची धावसंख्या फलकावरती 37 37। नेक्स्ट मॅच तल्पे वडवली विपक्षात खांडपे, खांडपे टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत, वडवली टीम आपला कर्णधार लवकर येऊ द्यात। चौथे षटक टाकण्यासाठी गोलंदाज राहुल आले, सहा धावा दिले आणि परत गेले, आता नवीन गोलंदाजाचा वापर करावा लागतोय। गोरख पहिलाच बॉल ऑन साइड ला, शॉर्ट आर्म पुलले गॅप मध्ये बॉल चाललाय एक टप्प्या कर बाउंड्रीच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर दी रोप, फेंट फॉर फोर, चौकार। कॅप्टन उपस्थित झालेत, शेवटचं षटक आहे, पहिला बॉल चौकार आलाय, टीमची धावसंख्या 41 41। हो द विकेटने चांगला फटका, व्यवस्थित बॅटवरती चेंडू येत नाहीये, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि अखेर सांघिक यशीतून मिळेल बॅट्समन आउट।
चला लिपिक लवकर बाहेर या, थँक यू। टीमची धावसंख्या, पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती विकेट 41 या धावसंख्येवरती, दुसरी विकेट तिसरी विकेट आली मैदानाच्या बाहेर, 16 धावा दीपकने केल्या। संदेश आले दादा, ऑन साइडला डिलिव्हर करायचं होतं, बॅटची इनर एज लागते, आउटफील्ड थोडीशी स्लो आपल्याला पाहायला मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण। दोन धावा आतापर्यंत केल्यात कंप्लीट, दोन धावा, टीमची धावसंख्या दोन ने पुढे जाईल 43 या धावसंख्येवर 43। दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत, मध्यंतरामध्ये आपण टॉस करणार आहोत। हो द विकेट, बॉल तयार, इथे एस टी वाकवली आहे, विकेट मैदानाच्या बाहेर, ब्लॉकला होता बॉल, बन्नाट वेग होता आणि तिरफला छेद केलं, एसट्या उद्ध्वस्त केलं आणि बॅट्समनला पाठवलं माघारी। राहुल बाद दोन चेंडूचा फक्त खेळ शिल्लक आहे, त्यानंतर मध्यंतरामध्ये आपण टॉस करणार आहोत। मनीष शेटमाली खूप चांगलं काम करतात, पूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत, बाउंड्री रेषाचं ते आता सर्वे करतायत। परेश नेक्स्ट बॅट्समन इंटर झालेत मैदानामध्ये, इन ॲट नंबर 6 परेश, स्ट्राईकला परेश। पुढची मॅच आपल्याला वडवली विपक्षात कांडपे या दोन टीम मध्ये पाहायला मिळेल, त्या टीम दोन टीमचा संघर्ष आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून, साइड स्क्रीनच्या माध्यमातून ते त्या एडनी बॉलिंग केली जाते, शेवटचं षटक आहे। ओव्हर द विकेटने पुढे टाकला व्यवस्थित, बॅटवरती चेंडू येत नाही, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नव्हे तर स्वतः गोलंदाज, चांगली कॅच, चांगली झेल त्या ठिकाणी कंप्लीट केली आणि टीमची धावसंख्या 43 वरती असताना अजून एक विकेट आला मैदानाच्या बाहेर। लास्ट बॉल, शेवटचा बॉल, संदेश आता स्ट्राइकिंग एंडला, शेवटचा बॉल फेस करेल 43 धावा फलकावरती, राहुल बाद झाला, त्यानंतर बॅट्समन परेश देखील बाद झाला। संदेश आता स्ट्राइकिंग एंडला, नेक्स्ट बॅट्समनला एंटर व्हावं लागेल मैदानामध्ये, लवकर जा फक्त धावण्यासाठी, कारण शेवटचा बॉल फक्त शिल्लक आहे। एकदा चुकीचा चेंडू जर गोलंदाजाने टाकला तर तुम्हाला बॅटिंग मिळू शकते। कल्पेश 43 धावा, स्ट्राइकिंग एंडला संदेश, ऑन साइडला चांगला फटका, क्षेत्ररक्षक जेल बाद, विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट केली। आजच्या दिवसामधील ही पहिली आणि स्पर्धेमधील दुसरी नव्हे तर तिसरी विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट केली ती गोलंदाज गोरखनं, चांगला खेळ गोरखने केला। पहिल्या 17 समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 43-44 टार्गेट, या आपण करूया। दोन टीम मध्ये टॉस जिथे वडवली आणि खांडपे टीम, या दोन टीमच्या मध्ये टॉस केला जाईल। मी विनंती करतोय विवेक शेंडे यांना की आपले शुभास आपण टॉस करायचा आहे। खांडपे विपक्षात वडवली टॉस जिंकलाय वडवली टीमने, फिल्डिंगचा निर्णय घेतला टॉस जिंकून खांडपे टीमला बॅटिंगसाठी। आम्ही इन्व्हाइट करतोय दिनकरजी दलपे यांना, अस्सल ग्रामपंचायतचे ते सदस्य, तर त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। एक चांगला खेळाडू आणि एक चांगलं पर्सनॅलिटी घेऊन इथे त्या साहेबांचा सत्कार केला जाईल। विवेक शिंदे आपला देखील सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल, आपण देखील व्यासपीठावरती या।
आकाश विरले सर आणि संकेत माली सर देखील उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत। भरपूर बिझी शेड्यूल त्यांचा देखील असतो, परंतु तेवढं क्रिकेट वरती प्रेम आहे आणि ते या ठिकाणी पोहोचलेत शक्तिमान। सन्मान केला जातोय सन्माननीय दिनकर शीतलपे यांचा, सदस्य ग्रामपंचायत असल यांचा सन्मान केला जातोय आणि त्याचबरोबर विवेक शेंडे यांचा देखील सन्मान केला जातोय स्पर्धेच्या माध्यमातून। माझी शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक मोमेंटो देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। सुस्वागतम, वेलकम। चला लगेच फिल्डिंग सजवून घ्या बिरदोली टीम। टॉस जिंकल्याच्या नंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला असलपाडा टीमने। तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल वडवली विपक्षात खांडपे। टॉस जिंकून खांडपे वडवली टीमने फिल्डिंग घेतली आणि त्याचबरोबर असलपाडा टीमने देखील फिल्डिंगचा निर्णय घेतला। बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं, बॅटिंग करत असताना टार्गेट ठेवलं बिरदोली टीमने 44। टार्गेट 24 बॉल आणि 44 टार्गेट। दिनेश आणि त्याचबरोबर रुपेश ही सलामीची जोडी 44 अवक करण्यासाठी जाईल मैदानामध्ये। या ऐकूयात आपण डीजे ला, कमॉन डीजे। रुपेश स्ट्राइकिंग एंडला आणि गोलंदाजी मार्क वरती तुषार काळेकर। पहिलाच बॉल फक्त दिशा दिली, अख्खा टप्प्याचा बॉल होता त्याला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने स्वीपर रिजनला। चांगली फिल्डिंग, बॅकअप देखील तितकंच चांगलं, एकदा कंप्लीट प्रयत्न दुसऱ्याचा केला त्या ठिकाणी। दोन धावा कंप्लीट केल्या आणि तिसरीचा प्रयत्न करत असताना तिथून तिसरी धाव देखील पूर्ण केली। पहिलाच बॉलवरती आला त्या तीन धावा, टीमची धावसंख्या 3, 44 टार्गेट 41 अजून करायचे येणाऱ्या 23 बॉलमध्ये। सीएस एंटरप्राइजेस आयोजित राष्ट्रवादी चषक चेतन मिनमिन आणि सागर गालेकर यांच्या माध्यमातून, यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली ही स्पर्धा। गोलंदाज तयार, ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला, क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचतात। एक धाव कंप्लीट, दुसरीचा कॉल केलाय, दुसरी धाव देखील पूर्ण। दोन धावा या चेंडूवरती, षटक क्रमांक पहिला चालू असताना पहिल्या बॉलवरती 3 धावा, दुसऱ्या बॉलवरती आल्या या 2 धावा, टोटल 5। ओद विकेट तुषार ऑन साइडला, पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेचला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत। एक धाव कंप्लीट, दुसरीचा इथून देखील प्रयत्न होईल। 2 धावा इथून देखील पूर्ण, 2 धावा इथून देखील पूर्ण, टीमची धावसंख्या 7, 3 बॉल 7। चांगला गोलंदाज आहे तुषार, परंतु इथून मोठा फटका जरी येत नसला तरी सुद्धा धावा आल्या टीम साठी, हे महत्वाचं आहे। रनअप मध्ये थोडस प्रॉब्लेम, पुन्हा एकदा स्टार्ट करतील। आतापर्यंत 7 धावा 3 बॉल, पहिल्या बॉल वरती 3 धावा, नंतरच्या 2 बॉल वरती 2-2 धावा,
सात धावा। आता फिल्डिंग थोडीशी चेंज झाली, फिल्डरला त्या ठिकाणी ऑप्शनल फिल्डरला त्या ठिकाणी उपस्थित केले। पुढ्यात टाकला बॉल समोर केले, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत। एक धाव एकच धाव, टीमचे धावसंख्या एकच्या मदतीने पुढे जाईल 8 या धावसंख्येवरती। आता धावा आल्यासारख्या इथून ब्रेक थ्रू जरी मिळाला तरी सुद्धा चांगला असेल बिरदोले टीमसाठी, कारण 44 टार्गेट असं वाटलं की असेल बाटा टीम इथपर्यंत पोहोचेल का, परंतु असेल बाटा टीमने देखील दाखवलंय दमखम। 44 धावा करू शकता, चांगला फटका, कॅच ड्रॉप, सोपी झेल होती, फटका एक्झिक्यूट करायचा होता त्या ठिकाणी कॅच ड्रॉप। टीमची धावसंख्या 9 धावा। तुषार ऑन साइडला पुन्हा एकदा फटका केसला, शरीराचा वेध घेणारा हा बॉल जाईल लॉंग लेग सीमापार। चार धावा या चेंडूवरती, षटक संपलाय आणि चारच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाईल 13 या धावसंख्येवर 13। पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 13, दुसरं षटक परेश ओ द विकेट परेश तयार। पहिला बॉल रुपेश साठी होता एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डिंग मिस फील्ड, एक धाव। एकच धाव, टीमची धावसंख्या 14। हॅलो, टीमची एकूण धावसंख्या आतापर्यंत 14। पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे, ओव्हर द विकेट परेश तयार। ऑन साइडला ब्लाइंड स्ट्रोक, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, इथून बॉल आलाय डॉट, षटक क्रमांक चालू आहे मैदानामध्ये। पहिलं दुसरं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर होता 13 धावा। पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आणि दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल। विकेटची नितांत गरज आहे बिरदोले टीमला, कारण दोन्ही बॅट्समन चांगले सेट झालेत। 16 बॉल मध्ये 21 गरज, 31। शरीराचा वेध घेणारा हा बॉल भरपूर वेगाने चेंडू पर्यंत पोहोचले। एक धाव लेग पासच्या माध्यमातून एक सिंगल, टीमची धावसंख्या एकच्या मदतीनं 15 वरती 30 धावसंख्येची, 29 धावसंख्येची अजून गरज। पंधरा बॉल आणि 29 धावसंख्येची इथून गरज आणि बॉलिंग मार्क वरती परेश। ब्रेक थ्रू इम्पॉर्टंट आहे बिरदोले टीम साठी। पुढे आले, फुल टॉस होता, ऑफ साइड ला केले, मिड ऑफ मधून चेंडू डीप मध्ये, एक धाव कंप्लीट, भन्नाट वेगाने चेंडू पर्यंत पोहोचले। एकच धाव, एकच धाव, टीमची धावसंख्या एकच्या मदतीनं 16 या धावसंख्येवरती 28 अजून गरज।
14 बॉल 28, दोन चेंडू अजून शिल्लक या षटकामध्ये। परेशने मोठा परेशा माध्यमातून कुठलाही मोठा फटका खेचून दिलेला नाही आहे बॅट्समनला, फक्त सिंगलच आहे त्यात। ओव्हर द विकेट पुढे टाकला, एक्स्ट्रा कव्हरला भेदत चालला बॉल, भरपूर मोठी गॅप आहे, दोन धावा इथून सहजरित्या पूर्ण होतील। टीमची धावसंख्या 2 मदतीनं 18 या धावसंख्येवर। शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकामधील, दोन धावा या बॉल वरती आल्यात आणि शेवटचा बॉल ओव्हर द विकेट। ऑन साइडला केलायचा होता, टप्पा पडला क्षणांच्या चेंडू आतमध्ये वळतो आणि इथून बॅट्समन बीट होतात। षटक क्रमांक दुसरा देखील संपलाय, दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती 18 आता 12 बॉल आणि 26 ची गरज। जॅझ इन द मिक्स। चला लवकर बॉल तयार, राउंड द विकेट शफल झाले होते, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कॉलिंग नाहीये आणि नॉट आउट। एक धाव लेग 22 माध्यमातून नक्की सिंगल जॉईन होईल फलकावरती, टीमची टोटल 19, 25 ची गरज। बिरतोली टीमचा विचार केला तर पहिला सीजन मधील पहिली मॅच ते इथे खेळतायत आणि असं वाटत नाहीये की ते पहिली मॅच खेळतायत, कारण बॅटिंग आणि बॉलिंगचा त्यांच्या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगला परफॉर्मन्स राहिलाय, परंतु फिल्डिंगच्या माध्यमातून कॉर्डिनेशन नाहीये। बॅटिंग आणि बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये दोन्ही संघांचा विचार केला तर खूप चांगली संघ, त्याबरोबर त्यांची कॉन्ट्रिब्युशन राहिलं, परंतु फिल्डिंगच्या माध्यमातून बिरतोली टीम थोडंसा बॅकफुटवरती आहे। ओ द विकेट समोर बॅक ड्राईव्ह, एकदा कम्प्लीट राहुल आणि इथे नक्कीच खेळाडूबाद, खेळाडूबाद महत्वाच्या वेळी इथे धोका लागतो अस्सलपाडा टीमला। धावची स्वरूपात बॅट्समन या ठिकाणून बाद होतील, दिनेश येथील माघारी, पहिली विकेट मैदानाच्या बाहेर, विकेट आउट। विरोधामध्ये नोंदवल्या
आणि त्यानंतर 44-1 टार्गेट होतं, 43 धावा पहिल्या 17 मध्ये होत्या. आणि बॅटिंग तर चांगली केली, बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये बॉलिंग देखील चांगली होते. फक्त 2 षटकांमध्ये आपल्याला त्यांच्याकडून फक्त मिसफील्ड पाहायला मिळाली आणि 3 षटकामध्ये ते देखील कव्हर केलंय. राउंड द विकेट, पुढचा बॉल ऑन साइडला फटका सजवायचा होता. डिस्कशन केला जाईल आणि त्यानंतर डिसिजन दिला जाईल. विकेट नितांत गरज होती विकेटची. आणि जसा जसा प्रेशर वाढत चाललाय आणि आतापर्यंत टीमची धावसंख्या फलकावरती 22-24 ही एक सिंगलच्या मदतीने 23 वरती संघ जाऊन पोहोचला. समोर केलायचा होता फुल टॉस होता, बॉल कन्वर्ट करण्यामध्ये अपयशी ठरलेत. डॉट बॉल आणि चेंडूवरती एक सिंगल जॉईन झाली आणि त्यानंतर 23 धावा एकूण फलकावरती. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 21 ची गरज आहे, 7 बॉल आणि 21, 7 बॉल 21 च इक्वेशन. शेवटचा बॉल हॅलो, पहिला बॉल वरती लेग बाईस, दुसऱ्या बॉल वरती रन आउट, तिसऱ्या बॉल वरती 2 धावा, चौथ्या बॉल वरती 1+ विकेट आणि 5वा बॉल डॉट. ते चांगला बॉल होता, कॅच ड्रॉप, भरपूर चांगले प्रयत्न केले क्षेत्ररक्षकाने. जर का 2 पावलं पुढे नसते गेले तर कॅच दे कदाचित चिपकली देखील असती. चांगली फिल्डिंग, धावा रोखले आपल्या टीमसाठी, 1च धावा असेल पाहिजे टीमच्या खात्यामध्ये जॉईन होईल. टीमची धावसंख्या फलकावरती आतापर्यंत 24 धावा, 6 बॉल 20 चं समीकरण. 20 करायच्या देणाऱ्या 6 बॉल मध्ये राहुल षटक क्रमांक 4, 6 बॉल 20 ची गरज. गोरखकडे क्षमता आहे, बॅटची लिडिंग एज आणि बॉल पाठीमागच्या दिशेने, थांबणार नाहीये. संघर्षमय चौकार असेल पाहिजे टीमच्या खात्यामध्ये जॉईन होईल. आणि इथे अशाशी जोत आता पेटवली जाईल असेल पाहिजे टीमच्या माध्यमातून. कारण 6 बॉल 20 ची गरज असताना जी स्टार्ट जी सुरुवात त्यांना पाहिजे ती सुरुवात इथून मिळाली आहे. चौकार पहिल्याच बॉल वरती आलाय. 5 बॉल 16 ची गरज. इनर चेंडू आहेत, 5
पहिल्या बॉलवरती चौकार, 16 ची गरज आहे, राहुल गोलंदाजी करतो आणि स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन गोरख. राउंड द विकेट, ऑन साइड ला फुल टॉस होता, गॅप मध्ये चेंडू चालला, साहिल चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर चाललाय, फुल टॉस होता आणि त्याला गॅप मध्ये टाकलं. चौकारासाठी 4 धावा. बारा करायच्या देणाऱ्या 4 बॉलमध्ये, 6 बॉलमध्ये 20 करायच्या होत्या, आता 4 बॉलमध्ये करायच्या 12. गोरख निर्णायक मोमेंटला आलाय, 50-50 मॅच बॅलन्स आहे. अटॅकिंग क्रिकेट इथून खेळावं लागेल बिरदोले टीमला. बॉल तयार, राहुल पुढे टाकला बॉल, चेंडू टेक ऑफ घेते, डॉट बॉल. तीन बॉल आणि 12 धाव संख्येची गरज. गोरख स्ट्राइकिंग एंडला, 2 बॉल 2 चौकार गोरखने देखील केसलेत, राहुलने कमबॅक केलंय. 3 बॉल 12 ची गरज, स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. 3 बॉल 12 पुढे टाकलाय, चांगला बॉल आणि बॉल वाईट, वाईट पंचांनी घोषित केला. असं वाटलं की चेंडू थोडासा आतमध्ये वलन जरूर घेतलाय, कदाचित हा बॉल बॅट्समॅन बीट देखील होऊ शकतात. थोडेसे शफल झाले त्यानंतर लाईन मध्ये बदलाव आपल्याला पाहायला मिळाला आणि व्हाईट बॉल. 3 बॉल 12 करायच्या होत्या, आता 3 बॉलमध्ये करायच्या 11. इक्वेशन 3 बॉल 11 च. गोलंदाजी मार्क वरती राहुल ओव्हर द विकेटने बॉलिंग सुरू आहे. 3 बॉल 11 ची गरज. पुढे टाकला लोअर फुलटॉस होता, समोरच्या दिशेने केलेत, एकदा कम्प्लीट फेकी खराब होतीय. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल, 2 बॉल आणि 9 ची गरज. मयूर माली यांचं आगमन झालं. स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत, आपण देखील मंचावरती येऊन विराज मानवा. 2 बॉल 9 3 बॉल 11 करायचे होते, आता 2 बॉल 9 कंपल्सरी चेसिंग ओव्हर द विकेट. राहुल लोअर फुल टॉस ऑन साइड ला, चांगला फटका, दर्जेदार फिल्डिंग. इथे मॅच बदलली आहे, तुषार कालेकर या खेळाडूने इथून मॅच बनवली आहे. शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूवरती लक्ष ठेवलं, भरपूर वेगाने तुषार धावले होते. शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूवरती लक्ष ठेवलं, शेवटच्या मोमेंटला टप्पा उडला, हातामध्ये गॅदर रेखा, हाताने थ्रो, चांगला कमबॅक, चांगली थ्रो. टीमची धावसंख्या 1 धाव या चेंडूवरती मिळाली आणि टीमची टोटल धावून पोहोचले 36 वरती. आता 8 करायच्या शेवटच्या बॉलवरती. खांडप्याने वडवली टीम, तिथे वडवली टीमने टॉस जिंकला, फिल्डिंगचा डिसिजन. वडवली टीम आपण तयार राहायचंय, दिनकर तलपे यांचा संघ आपण तयार राहायचा मॅच संपल्यानंतर लगेच फिल्डिंगसाठी. 1 बॉल 8 ची गरज. ऑन साइड ला खेळायचा होता, बॉल ऑफ साइड च्या दिशेने लॉंग ऑफ ला, इथून बॅट्समॅन 1 धाव मिळेल. इथे खरा तर आपण कौतुक करायला पाहिजे, तुषारचं जरी पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या असल्या, जर का हा चौकार अडला नसता तर विचार केला तर 5 ची गरज असते आणि गोरखचा सेल्फ कॉन्फिडन्स दुणावला असता, तिथे विकेट देखील आली नसती आणि गोरखनी जी बॅटिंग केली त्यासाठी आपण पाहताय बिरदोली टीम देखील.